मित्रांनो, आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी मी बनवत आहे की रिसेंटली जर तुम्ही बघितलं तर शेअर मार्केटमध्ये भरपूर सारी मुख्यच्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅली झालेली आहे. आणि ह्या रॅलीमध्ये मित्रांनो, नाही म्हटलं तरी निफ्टी एक 20 ते 25% वाढलेली आहे. 17,000 जी निफ्टी होती मित्रांनो, आज ती 21,500 पर्यंत गेलेली आहे. आणि ह्या रॅलीमध्ये आमच्या स्टुडंटनी भरपूर सारा पैसा कमवलेला स्टॉक मार्केटच्या माध्यमातून. आणि स्टॉक मार्केटच्या माध्यमातून भरपूर सारा पैसा कमवला. तेव्हा एका स्टुडंटला माझ्या 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट झाला. 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी बघितलं की अरे, आपल्या मित्राला जो आहे तो एवढा 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट झालेला आहे, तर आपण पण शेअर मार्केटमध्ये आलो पाहिजे. आपण पण शेअर मार्केटमध्ये आलो पाहिजे मित्रांनो. अमोल नावाचा व्यक्ती होता तो, तर त्या व्यक्तीला काही स्टॉक मार्केटचं नॉलेज नव्हतं. जो आमचा स्टुडंट होता हा अमोल त्याचा मित्र होता. आणि त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये आपण पण आलो पाहिजे, ट्रेडिंग केली पाहिजे आणि पैसा कमवला पाहिजे. अमोलच्या मनामध्ये हीच गोष्ट निर्माण झाली. त्यानंतर मित्रांनो, अमोल यांनी काय केलं सर्वात पहिले, की सर्वात पहिले त्यांनी डीमॅट अकाउंट एक ओपन केलं. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज वगैरे काहीच माहिती नाही, काही म्हणजे काहीच माहिती नव्हतं. युट्यूबमध्ये त्यांनी सर्च केलं स्टॉक मार्केट फॉर बिगिनर, म्हणजे बिगिनरसाठी शेअर मार्केटमध्ये कसे आपण पैसे कमवू शकतो हे त्यांनी सर्च केलं युट्यूबमध्ये. युट्यूबमध्ये सर्च केल्यानंतर त्यांना भरपूर साऱ्या व्हिडिओ आल्या, भरपूर सारे टेक्निक्स मिळाल्या, भरपूर साऱ्या गोष्टी मिळाल्या. आता अमोल यांना तर काहीच माहिती नाही, त्यांच्यामध्ये जुनून निर्माण झाला होता की शेअर मार्केटमधनं पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे. आपल्या मित्रांनी 8 लाख रुपये कमवले, आपण पण 4 लाख तरी कमवला पाहिजे, 5 लाख तरी कमवले पाहिजे. एकच जुनून त्यांच्या डोक्यामध्ये आलेला होता. रात्रंदिवस त्याच्याकडे फक्तच्या फक्त ते फोकस ठेवत होते. दिवस रात्रीच्या रात्र झोप नाही, काय नाही, काय नाही, फक्त शेअर मार्केटमधनं पैसा कमवायचा. आपल्या मित्रांनी पैसे कमवले, आपल्याला पण पैसे द्यायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी काही व्हिडिओज बघितले, काही व्हिडिओज त्यांना आवडले. त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज होत्या, टेक्निकल अनालिस्टच्या काही स्ट्रॅटेजीज होत्या, स्ट्रॅटेजीज त्यांनी फॉलो करायचं सुरू केलं. फॉलो करायचं सुरू केल्यानंतर मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांना पहिल्याच दिवशी 10,000 रुपये प्रॉफिट झाला. लकीली प्रॉफिट झाला 10,000 रुपये. 10,000 रुपये प्रॉफिट झाला, अमोल भाई खुश. अमोल भाई बोलतात की अरे, 10,000 प्रॉफिट झाला ना, आता जर सॅटर्डे संडे सोडले तर महिन्यातले आपण जर नाही म्हटलं तर 20-22 दिवस 10,000 प्रॉफिट प्रमाणे 2,20,000 रुपये कमवू शकतो, काही टेन्शन नाही. मस्तपैकी अमोल भाई एकदम खुश झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांनो अजून 3,000 रुपये प्रॉफिट झाला. अमोल भाई थोडेसे दुःखी झाले, अरे 10,000 प्रॉफिट काल झाला, 3,000 प्रॉफिट झाला, ठीक आहे जाऊन दे, चल 3 तर 3, अजून आपण दुसऱ्या दिवशी अजून मोठा ट्रेड करू आणि 3 च्या जागी 30,000 प्रॉफिट करू. अमोल भाईंनी काय केलं, सर्वच्या सर्व जेवढी त्यांची सेव्हिंग होती सगळी डीमॅट अकाउंटमध्ये टाकून दिली. सगळे पैसे डीमॅट अकाउंटमध्ये टाकून दिले. डीमॅट अकाउंटमध्ये टाकून दिल्यानंतर 10 गुणा ट्रेडिंग त्यांनी वाढवली दुसऱ्या दिवशी. म्हणजे त्यांच्यामध्ये जुनून होतो की नाही 30,000, 40,000, 50,000 प्रॉफिट झाला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या दिवशी अमोल भाई 1 लाख रुपयाचा लॉस झाला. किती झाला? 1 लाख रुपयाचा लॉस झाला. अमोल भाई टेन्शन मध्ये आले, अरे 1 लाख रुपयाचा लॉस झाला, आता मी काय करू. त्यानंतर मित्रांनो, पुढचे काही 4-5 दिवस त्यानंतर छोटा मोठा प्रॉफिट झाला, नंतर पुन्हा लॉस झाला, छोटा मोठा प्रॉफिट झाला, पुन्हा लॉस झाला. आणि हे करत करत अमोल भाई यांनी टोटली 8 लाख रुपये लॉस केला फक्त एका महिन्यामध्ये. विचार करा मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, विदाउट नॉलेज जर तुम्ही ट्रेड कराल तर लॉस तर होणारच आहे, पण अर्धवट नॉलेज जर तुम्ही ट्रेड कराल तर त्याच्यापेक्षा जास्त लॉस होईल अर्धवट नॉलेज. कारण की मित्रांनो, अर्धवट नॉलेज जे असतं ना ते विदाउट नॉलेज पेक्षा खतरनाक गोष्ट असते. एखाद्याला नॉलेज नाही आहे, त्यांनी 5,000 रुपये शेअर मार्केट टाकले, डुबले, तो बोलतो जाऊन दे मला काय नॉलेज नाही, शेअर स्टॉक मार्केट बेकार आहे, फालतू आहे, लॉस झाला, निघून गेला. पण ह्या व्यक्तीला अर्धवट नॉलेज आहे, अमोल भाई यांना अर्धवट नॉलेज. आणि अर्धवट नॉलेज मध्ये काय केले, ते ट्रेड करत गेले, करत गेले, करत गेले, करत गेले, करत गेले. 90% काय केला त्यांनी, लॉस केला. आणि 10% फक्त त्यांनी प्रॉफिट केला. 90% लॉस आणि 10% प्रॉफिट. पूर्ण त्यांचे लेचर्स, इवन त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट नोट्स वगैरे सगळं त्यांनी मला पाठवलं. आणि म्हणजे खूप दुःखी होते ती व्यक्ती. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला एक प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर. त्यांना पण मी तेच सांगितलं, तुम्हाला पण मी तेच सांगितलं. मला नवीन अमोल भाई नको आहे मित्रांनो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की नवीन अमोल भाई पैदा झाला नाही पाहिजे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा शेअर मार्केटचा. शेअर मार्केट एका दिवसात, 2 दिवसात, 5 दिवसात शिकण्यासारखी गोष्ट नाही आहे. सर्वात पहिले ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. अहो, आपण पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत 15 वर्ष जेव्हा अभ्यास करतो तेव्हा 15,000 पगार भेटतो मार्केटमध्ये. आज गेल्यानंतर, आज ग्रॅज्युएशन, ज्याचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याला पगार किती मिळतो आज मार्केटमध्ये? 16,000
15,000 बरोबर आहे, नवीन व्यक्तीला तर 15-16 हजार पेक्षा पगार जास्त मिळत नाही. आणि आपण अपेक्षा करतोय 3 दिवस मी स्टॉक मार्केटची अभ्यास करतो, 4 दिवस अभ्यास करतो, 5 दिवस अभ्यास करतो आणि लाखो रुपये करोडो रुपये कमवायचे हे आपण विचार करत असतो, तर असं कधीच होत नाही. असं जर तुम्ही करायला जाल तर 100% लॉस होणार आहे, 100%. मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला आपण प्रॉपर व्यक्तीकडनं नॉलेज घेणं खूप जरुरीचं आहे. मित्रांनो, युट्यूबमध्ये तर भरपूर काही गोष्टी आहेत, तर सगळ्यांनी तेच सर्च केलं असतं, युट्यूब स्टॉक मार्केट फॉर बिगनर युट्यूबमध्ये सर्च केलं असतं, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज घेतल्या असते आणि रोज पैसे कमवले असते, असं सगळ्यांनी केलं असतं. पण तसं ते पॉसिबल नाही आहे. प्रॉपर व्यक्तीबरोबर व्यक्तीसोबत तुम्हाला नॉलेज घेणं खूप जरुरीचं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लगेच मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट नाही करायची. पुन्हा एकदा सांगतो, मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट नाही करायची. 10,000, 20,000, 50,000 पासून तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये स्टार्ट करायचं आहे नॉलेज घेतल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तर इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंग हे बिलकुल करायचं नाही आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ठेवायची. तुमचा हा फोकस असला पाहिजे की माझी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. त्यानंतर 2 ते 3 महिने स्टॉक मार्केट बघा, तुम्ही कसं चालतंय, काय चालतं आहे, जुना डेटा काढा, जुन्या डेटामध्ये काय तुम्हाला हिस्ट्री दिसते, ह्या सर्व गोष्टी तुम्ही अनालिस करा. ह्या सर्व गोष्टी अनालिस केल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, जर तुमच्याकडे वयाच्या नुसार तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, जे तुमचं वय आहे त्याप्रमाणे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असेल, जर तुमच्याकडे 1 लाख रुपये आहे आणि तुमचं आत्ताच्या कंडिशन मध्ये वय आहे मित्रांनो 40 आहे, किती आहे 40 आहे, तर तुम्ही 60,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करा. जर तुमचं 60 वय असेल तर मित्रांनो, तुम्हाला 60,000 रुपये FD मध्ये ठेवायची आणि 40,000 रुपये शेअर मार्केटमध्ये ठेवायचे. तुमच्या वयानुसार तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कारण की काही सेव्हिंग आपली FD मध्ये पण असली पाहिजे. असं नाही बोलत आहे मी मित्रांनो, सर्वच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावा. काही पैसे आपले FD मध्ये असले पाहिजे, काही पैसे आपले बॉन्ड्स मध्ये असले पाहिजे, काही पैसे आपले गोल्ड मध्ये असले पाहिजे आणि काही पैसे आपलं शेअर मार्केटमध्ये असले पाहिजे. ह्याला म्हणतात असेट अलोकेशन. काय म्हणतात? असेट अलोकेशन. ह्याप्रमाणे तुम्ही काम करा, नॉलेज घ्या, शेअर मार्केटची प्रॉपर माहिती घ्या, अ पासून स्टॉक मार्केट शिका. आपलं मुकुंद खानोर हे युट्यूब चॅनल जॉईन करा आणि अ पासून शेअर मार्केट शिका, नॉलेज घ्या, अभ्यास करा आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग करणं सुरू करा. नंतर मी जर बोलतो सुरुवातीला आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, त्यानंतर तुम्हाला ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित जमली तर तुम्ही वीकली बेस्ड ट्रेडिंग करा, म्हणजे स्विंग ट्रेडिंग सुरू करा. स्विंग ट्रेडिंग तुम्हाला व्यवस्थित जमली त्याच्यानंतर तुम्ही इंट्राडे मध्ये या. असं नाही केलं पाहिजे तुम्ही पहिले इंट्राडे खेळता नंतर स्विंग ट्रेडिंग नंतर लॉंग टर्म मध्ये जातात, असं उलटं नाही केलं पाहिजे. पहिले लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यामध्ये चांगला पैसा कमवा, त्यानंतर स्विंग ट्रेडिंग करा, त्याच्यामधनं पैसे कमवा आणि नंतर तुम्ही इंट्राडे करा. बरं, एक गोष्ट पकडून चला, लॉस होणं हे 100% स्वाभाविक आहे शेअर मार्केटमध्ये. आता तुम्ही बोलतात की लॉस होणं स्वाभाविक आहे शेअर मार्केटमध्ये, तुम्ही बोलतात शेअर मार्केटमध्ये पण या. तर मित्रांनो, तुम्हाला मी तर स्पष्ट करतो ती गोष्ट. 10 ट्रेड आपण केले, 2 ट्रेड पकडून चला लॉस होईल, 8 ट्रेड प्रॉफिट मध्ये जाईल, ओव्हरऑल आपला प्रॉफिट झाला पाहिजे. हे तुमचं मित्रांनो गोल असलं पाहिजे. महिनाभर तुम्ही ट्रेड करता ते, तर महिनाभरामधले समजा तुम्ही 30 ट्रेड केले असतील मित्रांनो, एका महिन्यामध्ये तुम्ही 30 ट्रेड केले असेल, ऍटलीस्ट तुमचे 22 ते 24 ट्रेड हे प्रॉफिटेबल असले पाहिजे. 7 ते 8 ट्रेड ठीक आहे, लॉस झाला काही प्रॉब्लेम नाही, पण ऍटलीस्ट 20 ते 22 ट्रेड हे आपले प्रॉफिटेबलच असले पाहिजे. 7-8 ट्रेड लॉस मध्ये गेले काही प्रॉब्लेम नाही. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर महिन्यामध्ये तुम्ही प्रॉफिट मध्ये असले पाहिजे, ही गोष्ट तुम्ही कधीही लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, पुढे तुमचा गोल हा असला पाहिजे की वीकली मध्ये प्रत्येक हप्त्यामध्ये मी प्रॉफिट मध्ये असलो पाहिजे. म्हणजे ठीक आहे, मंडे टू फ्रायडे मी ट्रेड केला, सोमवारी ट्रेड केला, मंगळवारी ट्रेड केला, बुधवारी ट्रेड केला, गुरुवारी ट्रेड केला, शुक्रवारी पण ट्रेड केला, मी 4 ट्रेड मध्ये प्रॉफिट झाला, 1 ट्रेड मध्ये लॉस झाला काही प्रॉब्लेम नाही, पण वीकली मध्ये मी जर बघितलं, माझं लेजर अकाउंट खोललं तर मी प्रॉफिट मध्ये आलो. असं तुम्ही हळूहळू करत मित्रांनो डेली मध्ये ट्रेडिंग मध्ये पण तुम्ही प्रॉफिट करू शकता. आज मित्रांनो, कुठलाही बिझनेस करायला आपण जेव्हा जातो तर तिथं स्वाभाविक आहे लॉस होणं, हे स्वाभाविक आहे. आज तुम्ही किराणा मालाचं पण दुकान ओपन केलं आणि एखाद्याला कोणाला तरी किराणा माल दिलेला आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर तो गायब झाला, उधारी दिलेली आणि तो गायब झाला, तर लॉसच आहे तुमचा. बिझनेस मध्ये पण लॉस होतोच मित्रांनो, लॉस हा प्रॉफिट हा बिझनेसचा पार्ट आहे. आणि स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं हा पण एक आपला बिझनेस आहे मित्रांनो.
तर हे पकडून चाला की तुम्हाला लॉस तर स्वाभाविकपणे होणारच आहे, पण 80% तुम्ही प्रॉफिट मध्ये गेले पाहिजे, 20% तुमचा लॉस झाला पाहिजे, हे जास्तीत जास्त तुमचा हा फोकस असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही 90% प्रॉफिट मध्ये आले पाहिजे आणि 10% लॉस मध्ये गेले तरी चालेल. त्यानंतर पुढे तुम्हाला 95% प्रॉफिट झाला पाहिजे आणि 5% लॉस मध्ये गेले तरी पण चालेल. 100% तर कोणीच प्रॉफिट करू शकत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये स्टॉक मार्केट अ आई पासून व्यवस्थित तुम्ही शिकलं पाहिजे, व्यवस्थित त्याचा अभ्यास केला पाहिजे, तर मित्रांनो आणि तुमची आर्थिक प्रगती स्टॉक मार्केट मध्ये, मित्रांनो तुमचीच नाही तुमच्या फॅमिलीची पण आर्थिक प्रगती शेअर मार्केट मध्ये झाली पाहिजे, तर सर्वात पहिले आपलं मुकुंद खानोर हे युट्यूब चॅनल जॉईन करा आणि डेलीचे जे आपले लाईव्ह वेबिनार्स असतात मित्रांनो, ते वेबिनार तुम्ही अटेंड करा. त्या वेबिनारच्या माध्यमातून मित्रांनो मी स्टॉक मार्केट जे आहे ते अ आई पासून शिकवत असतो आणि ते तुम्ही शिका आणि स्टॉक मार्केटमध्ये ही आर्थिक प्रगती करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा पोहोचवा, कारण की माझं एकच स्वप्न आणि एकच ध्येय आहे, जसं स्टॉक मार्केटमध्ये मी स्वतः आर्थिक प्रगती केली तसं तुम्हाला प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचंय. नुसतं स्टॉक मार्केटमध्ये घेऊन नाही यायचं, त्यामुळे तुम्हाला आईपासून सर्व गोष्टी शेअर मार्केट शिकवायच्या आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची. धन्यवाद.